केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत महाराष्ट्र MSME एक्सपो 2022 उद्घाटन केलं. देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून मुंबई शहराने यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे असं मत राणे यांनी यावेळी व्यक्त केलं. तरुणांनी वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला तर राज्य आणि पर्यायाने देशाचीही प्रगती होईल असं ते म्हणाले. या 61 वर्षामध्ये महाराष्ट्राने जी प्रगती केली त्यात मुंबई आहे. मुंबई जे काही उत्पन्न मिळतं मुंबई त्यातील 34% उत्पन्न केंद्राच्या तिजोरीत जातं आणि देशाची प्रगती आमच्या महाराष्ट्रात किंवा मुंबईवर अवलंबून आहे याचा अभिमान आम्हाला आहे. महाराष्ट्रातील लोकांनी आपली प्रगती व्यवसायाच्या माध्यमातून उद्योग माध्यमातून करावी यासाठी मी मला जे मिळालं MSME हे डिपार्टमेंट आहे हा विभाग आहे त्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात मराठी माणसांनी जावं उद्योग करावे रोजगार निर्माण करावे उत्पन्न वाढवावं आणि पर कॅपिटा इन्कम वाढवून दर उत्पन्न वाढवून त्यांनी देशाचं उत्पन्न वाढण्यासाठी GDP मध्ये वाढ व्हावी एक्सपोर्ट व्हावं यासाठी प्रयत्न करावेत. तरुणांनी स्वयंरोजगारावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी राणे यांनी महाराष्ट्र MSME अचीवर्स या पुस्तिकेचं प्रकाशनही केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच विकास संस्थेनं हे 3 दिवसांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनामुळे अनेक उद्योजकांना व्यापाराच्या नव्या संधी प्राप्त होतील तसंच JEM पोर्टलच्या माध्यमातून सरकारसोबत व्यापार करता येईल.